खानापूर तालुक्यातील बस सेवा विस्कळीत झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. इदलहोण क्रॉसवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बसवर दगडफेक केल्याची घटना ताजी असतानाच आता नंदगडबिडी रस्त्यावर बेकवाड फाट्यावर बस थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवावर उधार व्हावे लागले. या घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. बेकवाडहून खानापूर आणि नंदगडला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाट्यावर बस थांबवली जात नाही हा नेहमीच प्रकार असल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर थांबून बस रोखण्याचा प्रयत्न केला. पण चालकाने बस न थांबविता तशीच पुढे दामटली. त्यावेळी एक विद्यार्थी बस समोर आला तरीही बस थांबवण्याचे सौजन्य चालकाने दाखवले नाही. हा प्रकार इतका भयंकर होता की चित्रफित पाहतानाही अंगावर काटा उभा राहतो. या घटनेची चौकशी करण्याची मागणी विद्यार्थी व विविध संघटनांनी केली आहे. नंदगड हलशी शिरोळी बिडी गर्लगुंजी या गावातील विद्यार्थ्यांनी देखील वेळोवेळी आंदोलने हाती घेतली तरीही सेवा सुरळीत होत नसल्याने यावेळी संताप व्यक्त करण्यात आला आहे. बेकवाडच्या घटनेने परिवहन मंडळ आणि खानापूर बस आगारचा कारभार चव्हाट्यावर आणला आहेच. शिवाय तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. आता तरी या सर्व घटकांना जाग येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.